विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्ग 12वीमध्ये। तुम्ही सर्वजण 11वी पास होऊन आता 12व्या वर्गात आले आहात, तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आणि आजपासून आपण आपल्या मॅथमॅटिक्सच्या सिलॅबसला सुरुवात करतो आहे। आणि पहिलं टॉपिक, पहिलं चॅप्टर आहे आपलं लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक। अतिशय सोपं आणि सहज समजणारा हे चॅप्टर आहे आणि तसेच याला मार्क्ससुद्धा भरपूर आहेत। जवळपास 6 मार्क्सचं याला वेटेज आहे आणि खूप सोपंच असं चॅप्टर आहे। तर यात सर्वात पहिलं टॉपिक आहे स्टेटमेंट। तर व्यवस्थित समजून घ्या, स्टेटमेंट आपण नेमकं कशाला म्हणायचं। तर ज्या सेंटेन्सला, ते सेंटेन्स एकतर डिक्लेरेटिव्ह असेल किंवा अझर्टिव्ह असेल, तर ज्या सेंटेन्सला डिक्लेरेटिव्ह ऑर अझर्टिव्ह, वी कॅन डिसाईड वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स, देन दॅट सेंटेन्स इज कॉल्ड स्टेटमेंट। ज्या सेंटेन्सला आपण ट्रू किंवा फॉल्स डिसाईड करू शकलो, त्याला आपण म्हणायचं स्टेटमेंट। आलं का लक्षात? साधं आहे, सिंपल आहे, की कोणतंही सेंटेन्स जर आपण ट्रू किंवा फॉल्स ठरवू शकलो, तर ते सेंटेन्स स्टेटमेंट आपण म्हणू। मग याला आणखीन व्यवस्थित जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपण कोणत्या सेंटेन्सना स्टेटमेंट नाही म्हणायचं हे समजून घेतलं पाहिजे। मग बघा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्यांना आपण स्टेटमेंट म्हणत नाही। का बरं? तर एखादा प्रश्न जर कोण विचारला, वेअर डू यू लिव, तर आपण ट्रू किंवा फॉल्स म्हणून त्याला उत्तर देऊ काय? नाही, आपण ते असे प्रश्नार्थक वाक्य ट्रू किंवा फॉल्स ठरवू शकत नाही, म्हणून ते स्टेटमेंट होणार नाहीत। नंतर आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य जी असतील त्यांना आपण स्टेटमेंट समजायचं नाही। नंतर ऑप्टेटिव, म्हणजे विश ज्या सेंटेन्सने आपण करतो, हॅपी बर्थडे, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, कॉंग्रॅच्युलेशन्स, असे सेंटेन्सेससुद्धा आपण स्टेटमेंट समजायचे नाहीत। नेक्स्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये आज्ञा दिली असेल, ऑर्डर दिली असेल, असे सेंटेन्सेससुद्धा आपण स्टेटमेंट कन्सिडर करायचे नाहीत। आणखी ओपन सेंटेन्सेस महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। ओपन सेंटेन्सेस म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट हा क्लिअर नसतो, जसं एक्स प्लस 0 इक्वल्स टू 1, ठीक आहे ना? इथे यक्स किती आहे याची व्हॅल्यू क्लिअर नाही आहे, बरोबर आहे? तर हे सेंटेन्स ट्रूसुद्धा असू शकते, फॉल्ससुद्धा असू शकते। तर अशा प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये जिथे सब्जेक्ट क्लिअर नसेल किंवा एक्सच्या व्हॅल्यूज क्लिअर नसतील, असे सेंटेन्सेस आपण ओपन सेंटेन्सेस म्हणतो, यांनासुद्धा आपण स्टेटमेंट कन्सिडर करायचं नाही। नेक्स्ट महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिकल आयडेंटिटीज ज्या आहेत, या नेहमी आपल्याला स्टेटमेंट कन्सिडर कराव्या लागतात। म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म्युले, ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे, तर हा नेहमी ट्रू राहील आणि याला नेहमी तुम्ही स्टेटमेंट कन्सिडर करू शकता। साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1, हे सुद्धा स्टेटमेंट राहील, मॅथमॅटिकल आयडेंटिटी आहे। तर अशा प्रकारे काही सेंटेन्सेस जे ठराविक आहेत, त्यांना नेहमी तुम्हाला स्टेटमेंट कन्सिडर करावं लागेल। आणि काही सेंटेन्सेस, जसं आपण याच्या आधी सांगितलं, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, ऑप्टेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि ओपन सेंटेन्सेस, हे कधीही कोणत्याही परिस्थितीत स्टेटमेंट राहणार नाहीत। यानंतर स्टेटमेंट जे आपल्याला डिनोट करायचे आहेत, ते स्टेटमेंट नेहमी आपण स्मॉल लेटर्सने डिनोट करतो। फॉर एक्झाम्पल पी, क्यू किंवा आर, या स्मॉल लेटर्सनी आपण हे सर्व स्टेटमेंट डिनोट करतो। स्टेटमेंट कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू,
जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ वैल्यू आपण घेतो ट्रू, आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ वैल्यू घेतो आपण फॉल्स. ट्रू ट्रूथ वैल्यू आपण डिनोट करतो कैपिटल टी ने, आणि फॉल्स ट्रूथ वैल्यू ही डिनोट करतो आपण कैपिटल एफ ने. तर स्टेटमेंट हे एकतर ट्रू राहील किंवा फॉल्स राहील, असं कधीही होणार नाही की एखादं सेंटेन्स ॲट द सेम टाइम ट्रूसुद्धा आहे आणि फॉल्ससुद्धा आहे. एका स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू ही एकच राहील, हे लक्षात घ्या. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहू ज्यावरून तुम्हाला स्टेटमेंट कशाला म्हणायचं आणि त्याचे ट्रूथ व्हॅल्यू कशा राहतील हे सर्व सहज समजेल. ओके, तर बघा, पहिलं एक्झाम्पल आहे सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. सहज आपण सांगू शकतो की हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे असर्टिव सेंटेन्स आहे आणि सेंटेन्स ट्रू आहे. ठीक आहे ना, ट्रू आहे असं आपण डिसाईड करू शकलो म्हणजे याला आपण स्टेटमेंट म्हणायचं आणि ट्रूथ व्हॅल्यू याची ट्रू राहील जी आपण कॅपिटल टी ने डिनोट करू. ठीक आहे, नेक्स्ट आहे 5 × 2 = 11. आता 5 × 2 = 11 होतं का? नाही, सर्वांना माहिती आहे 5 × 2 = 10. 5 × 2 = 10, पण इथं तर 11 दिलेलं आहे. मग सेंटेन्स आहे का? हो, कारण याला फॉल्स आहे असं आपण डिसाईड करू शकतो. म्हणून हे स्टेटमेंट आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. तिसरं सेंटेन्स आपल्याला दिलं आहे एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. मग सांगा सेंटेन्स आहे का, आणि असेल तर ते ट्रू आहे की फॉल्स आहे? सांगता येईल, सहज सांगता येईल की ट्रायंगलला, कोणत्याही ट्रायंगलला 3 साइड असतातच, बरोबर आहे. तर हे सेंटेन्स आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. आलं का लक्षात? एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, प्रत्येक ट्रायंगलला 3 साइड्स असतातच, त्यामुळे हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची ट्रू राहील. आलं लक्षात? आणखीन काही एक्झाम्पल्स आपण इथे आता घेतो आहे. नंतरचं एक्झाम्पल आहे आपलं अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला जास्तीत जास्त 2 रूट असतात, त्याच्यापेक्षा रूट्स नसतात. तर बरोबर आहे, प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला फक्त 2 रूट राहतील, 2 पेक्षा जास्त रूट्स राहू शकत नाहीत. तर हे सेंटेन्स ट्रू आहे असं आपण डिसाईड करू शकतो, म्हणून ते स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची ट्रू राहील. ठीक आहे ना, नेक्स्ट बघा. डू यू लाईक मॅथमॅटिक्स? सेंटेन्सचा टाईप बघा, कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? हे आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. बघा, तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की डू यू लाईक मॅथमॅटिक्स, मग याचा आन्सर तुम्ही ट्रू किंवा फॉल्स द्याल का? नाही, याचा आन्सर द्याल तुम्ही यस आय डू किंवा नो आय डोंट. ट्रू आणि फॉल्स द्याल का याचा आन्सर? नाही. तर मग अशा पद्धतीने याला ट्रू किंवा फॉल्स आपण ठरवू शकत नाही, म्हणून याला आपण स्टेटमेंट म्हणायचं नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे द सन सेट्स इन द वेस्ट, सूर्य पश्चिमेला मावळतो. ट्रू आहे, डिसाईड करू शकतो आपण, म्हणून याला आपण स्टेटमेंट म्हणू. नेक्स्ट, ऑल रियल नंबर्स आर होल नंबर्स. आता सर्वच्या सर्व हो रियल नंबर जे आहेत ते होल नंबर्स राहतील काय? अजिबात नाही. सर्व रियल नंबर होल नंबर राहूच शकत नाहीत. सर्व होल नंबर्स हे रियल नंबर राहतील, पण रियल नंबर होल नंबर राहतील काय? अजिबात नाही. त्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स आहे असं आपण डिसाईड करू शकतो, म्हणून हे स्टेटमेंट आहे. नंतरचं सेंटेन्स बघा, कॅन यू स्पीक इन मराठी? बघा, पुन्हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्न विचारला आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसला स्टेटमेंट कन्सिडर करतच नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. ठीक आहे ना, नेक्स्ट आहे बघा, x² - 6x - 7 = 0 वेन x = 7. तर एक्सची व्हॅल्यू जर 7 आपण या इक्वेशनमध्ये पुट केली
तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होते म्हणजे राइट हँड साइड आपल्याला 0 मिळेलच. तर x इक्वल्स टू 7 हा त्याचा रूट आहे, त्यामुळे हे सेंटेंस ट्रू आहे असं आपण म्हणू शकतो आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची कॅपिटल टी ने आपण डिनोट करू, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची ट्रू राहील. नेक्स्ट सेंटेंस बघा, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. तर क्यूब रूट जेवढेही असतात 1 चे त्यांची ॲडिशन कधीही 0 येत नाही. ठीक आहे, आलं का लक्षात? आता क्यूब रूट ऑफ युनिटी आपण कशा पद्धतीने काढू ते नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला समजेल. तर सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी कधीही 0 राहणार नाही, त्यामुळे हे सेंटेन्स फॉल्स आहे असं डिसाईड आपण करू शकतो आणि म्हणून हे स्टेटमेंट आहे आणि ट्रूथ व्हॅल्यू त्याची फॉल्स राहील. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स, इट रेन्स हेविली. आता इथे बघा, इट रेन्स हेविली म्हटलेलं आहे, पण नेमकं इथे आपण कोणत्या दिवसाबद्दल बोलतो आहे हे क्लिअर नाही आहे. जर बाहेर पाऊस खरोखर पडत असेल तर सेंटेन्स ट्रू होईल, आणि जर बाहेर पाऊस पडत नसेल तर ते स्टेटमेंट फॉल्स होईल. ठीक आहे ना, तर हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे ॲट द सेम टाईम ट्रूसुद्धा असू शकते आणि फॉल्ससुद्धा असू शकते, त्यामुळे या सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्समध्ये कन्सिडर करू आणि याला स्टेटमेंट आपण म्हणणार नाही, कारण इथे सेंटेन्स नेमकं कशाबद्दल म्हटलेलं आहे ते क्लिअर नाही. तर अशा पद्धतीने काही सेंटेन्सेसना आपण स्टेटमेंट कन्सिडर करतो आणि काही सेंटेन्सेसना आपण स्टेटमेंट म्हणत नाही. आय होप यू ऑल गेट अबाउट स्टेटमेंट. मला असं वाटते तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय समजलं असेल आणि यानंतर तुम्हाला एक्झरसाइजमध्ये काही सेंटेन्सेस दिलेले आहेत ते तुम्ही स्वतः सोडून पाहायचे आहेत, ते स्टेटमेंट आहेत की नाही हे डिसाईड करायचं आहे, त्यांची ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा चेक करून बघायची आहे. ठीक आहे.